जिल्हा स्तरीय सत्यशोधकीय ओबीसी 12 बलुतेदार जागृती परिषद संपन्न। बामसेप एवं युनिटी ऑफ मूल निवासी बहुजन समाज या राष्ट्रीय सामाजिक संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज स्थापनेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यातील सत्यशोधकीय ओबीसी 12 बलुतेदार जागृती परिषद ही 22 सप्टेंबर रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहामध्ये बुलढाण्यात घेण्यात आली। संपूर्ण देशात घेण्यात येणाऱ्या 10,000 कार्यक्रमातील ही पहिली परिषद होती। या परिषदेचे उद्घाटन 12 बलुतेदार महासंघाचे राज्याध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले, तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बामसेपचे राष्ट्रीय अध्यक्ष कमलाकांत काळे होते। या सत्यशोधकीय परिषदेमध्ये सत्यशोधक ताराबाई शिंदे, सत्यशोधक पंढरीनाथ पाटील तसेच रावसाहेब गणपतराव पाटील यांच्या वंशजांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले। त्यानंतर इतर मान्यवरांनी देखील आपले विचार व्यक्त केले। या परिषदेला बहुजन समाजातील बहुसंख्य विचारवंत, अभ्यासक, सत्यशोधक तसेच हितचिंतक उपस्थित होते। की महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये ओबीसीच्या सामाजिक आणि आरक्षणाच्या संदर्भात गेले 2-3 वर्ष खत मोठ्या प्रमाणात चालतो। आता आम्ही पूर्वी होतो 180 जाती म्हणून ओबीसी वाले, नंतर झाला 2 अडीचशे, पण नंतरच्या काळात झालो 346 विद्रोह, हजारजबाबीपणा व धाडसी वृत्ती ही स्वभावतः